गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. 5 नगरपालिकांचा सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं मंगळवारी जाहीर केला. म्हापसा, मडगाव, मुरगाव, सांगे आणि केपे या 5 नगरपालिकांचा यात समावेश आहे. आमचे प्रतिनिधी सचिन खुटवळकर यांनी निवडणूक कार्यक्रमाचा घेतलेला सविस्तर आढावा. ज्या 5 नगरपालिकांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती त्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगानं केली आणि ही निवडणूक 23 एप्रिलला होणार आहे. त्यानंतर 26 एप्रिलला या 5ही नगरपालिकांची मतमोजणी होणार आहे. या 5 नगरपालिकांमध्ये म्हापसा, मडगाव, मुरगाव, सांगे आणि केपे या 5 नगरपालिकांचा समावेश आहे आणि या 5ही नगरपालिकांसाठी 23 एप्रिल ही मतदानाची तारीख निश्चित केलेली आहे. या संदर्भातला सगळा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंगळवारपासून आचारसंहिता जाहीर झालेली आहे, लागू झालेली आहे आणि पूर्ण राज्यभरात ज्या 5ही नगरपालिका क्षेत्रामध्ये मतदान होणार आहे त्या ठिकाणी ही आचारसंहिता लागू असेल असं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. 23 एप्रिलला मतदान होईल, 26 एप्रिलला मतमोजणी होईल अशी घोषणा निवडणूक आयोगानं केली. त्यानंतर निवडणूक आयोगानं सांगितल्याप्रमाणे 31 मार्च 2021 ते 8 एप्रिल 2021 सकाळी 10 ते 1 या वेळेत 31 मार्चपासून 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठीची मुदत ही 31 मार्चपासून सुरू होणार आहे आणि 8 एप्रिलला 1 वाजता ही मुदत संपणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी त्यानंतर होणार आहे आणि ही छाननी 9 एप्रिलला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे आणि उमेदवारी अर्ज जे मागे घ्यायचे असतील तर त्यासाठी जो कार्यकाळ निश्चित केलेला आहे तो 10 एप्रिल 2021 सकाळी 10 ते 3 अर्ज मागे घेता येतील. उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाणार आहे ती 10 एप्रिलला 3 आणि मतदानाची तारीख, मतदानाचा अधिकार बजावण्याची तारीख ही 23 एप्रिलला सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे आणि मतमोजणी 26 एप्रिलला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. या 5ही नगरपालिकांमध्ये ज्यावेळी मतदान होईल त्यावेळी कोविड-19 जे रुग्ण आहेत, कोरोना बाधित आहेत, अशा सगळ्या मतदारांना सुद्धा मतदानात सहभाग घेता येणार आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी वेळ निश्चित केलेली आहे. ही वेळ संध्याकाळी 4 ते 5 या 1 तासात कोविड बाधित रुग्णांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासंबंधीची सर्व प्रक्रिया असेल, सर्व यंत्रणा सुसज्ज करण्यासंबंधीचे सगळे निकष हे सरकारनं किंवा निवडणूक आयोगानं निश्चित केलेले आहेत आणि कोविड बाधित रुग्णांना ही महत्त्वाची तरतूद केलेली आहे या निवडणुकीच्या एकूण कार्यक्रमात निवडणूक आयोगानं की संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत कोविड बाधित रुग्णांना मतदान करता येणार आहे. या नगरपालिकांची जी निवडणूक होणार आहे त्या अनुषंगानं किती प्रभाग आहेत, कुठल्या नगरपालिकेत या संदर्भातली माहिती मी देतोय. म्हापसा नगरपालिकेमध्ये 20 प्रभाग आहेत, मुरगाव नगरपालिकेचे 25 प्रभाग, मडगाव नगरपालिकेतही 25 प्रभाग आहेत, केपेमध्ये 13 आणि सांगेमध्ये 10 प्रभाग आहेत. या सर्व प्रभागांमध्ये मतदान होणार आहे आणि या मतदानामध्ये किती मतदार, एकूण किती मतदार भाग घेतील याचीही माहिती निवडणूक आयोगानं जाहीर केलेली आहे. या 5ही नगरपालिकांमध्ये मिळून 1,85,225 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण 1,790 सरकारी कर्मचारी या एकूण निवडणूक प्रक्रियेसाठी सरकारनं किंवा निवडणूक आयोगानं तैनात केलेले आहेत. एकूण 18 प्रभाग संवेदनशील जाहीर केलेले आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी काही अनुचित घटना घडू शकते असं निवडणूक आयोगाला वाटतं आणि जे काही रिपोर्ट्स सर्व सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून निवडणूक आयोगापर्यंत पोहोचतात त्याच्या आधारावर हे 18 प्रभाग संवेदनशील जाहीर केलेले आहेत. 230 मतदान केंद्र एकूण 5ही नगरपालिकांसाठी 230 ठिकाणी मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत आणि या संदर्भातला सर्व कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या निगराणीखाली पार पडणार आहे. या 5ही नगरपालिकांबरोबरच 2 ठिकाणी 2 पंचायत क्षेत्रांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूकसुद्धा 23 तारखेला होणार आहे आणि त्याचा निकाल नगरपालिका निकालासोबतच 26 एप्रिलला जाहीर केला जाणार आहे. यात कारापूर सरवण या पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 पोटनिवडणूक होते आणि वेळीमध्ये प्रभाग क्रमांक 4 पोटनिवडणूक होते. या 2 पंचायतीतल्या 2 प्रभागातली पोटनिवडणूक आणि एकूण 5 नगरपालिकांची निवडणूक ही 23 एप्रिलला होणार आहे. म्हापसा, मडगाव, मुरगाव, सांगे आणि केपे या 5 नगरपालिकांची निवडणूक
मागच्या वेळी पुढे ढकलण्यात आली होती प्रभागांची फेररचना, आरक्षणातील घोळ, यामुळे पहिल्यांदा हायकोर्टात गेला होता, नंतर सुप्रीम कोर्टात गेला होता आणि सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला जी फटकार दिली होती, ही फटकार दिल्यानंतर पुढच्या काळात एप्रिलपर्यंत या निवडणुका जाहीर कराव्यात आणि एकूण निवडणूक कार्यक्रम राबवावा असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते सुप्रीम कोर्टानं. आणि त्या अनुषंगानं सुरुवातीच्या 6 नगरपालिका आणि 1 महानगरपालिका यांची निवडणूक आधी घेण्यात आली होती आणि या 5 नगरपालिकांची निवडणूक आता दुसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला होणार आहे आणि 26 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.